विधान परिषदेचे आमदार अमशा पडवी आपल्या सोबत आहेत. नुकताच त्यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कसं वाटतं आता? मी माझ्या भागासाठी मी बोललो, तिथे सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा बोललो. का ज्या भागामध्ये आम्ही राहतो तो अतिदुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे. आणि आदिवासी भागामध्ये आता सांगायला गेले तर आझादीला 76 वर्ष झाले, पण आमच्या भागाचा काही विकास नाही. म्हणून माननीय शिंदे साहेब आणि त्यांची जे टीम आहे ते सगळे चांगलं काम करत आहे. आणि आम्हीसुद्धा शिवसेनाचेच आहे. ठीक आहे, दोन ठिकाणी होतो, पण आम्हाला वाटलं कुठेतरी आपला भागाचा चांगला काम करून घ्यायचे. ते धरणाचे विषय असेल किंवा रस्त्यांचे विषय असेल किंवा कुपोषण हे जे विषय आहे यांच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि खास करून जे काँग्रेसच्या विरुद्धमध्ये आम्ही मीसुद्धा उभं होतो, दोन वेळा पडलो. आणि त्या काँग्रेसचा जो विद्यमान मंत्री होता, मागे आमदार होता, त्याने मला 2 वर्ष तोडीपारसुद्धा करण्याचा त्याने प्रस्ताव दिला होता. सांगण्याचे तात्पर्य त्या माणसाला आम्ही मदत करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही खास करून हे परवेज घेतला आहे. आणि जे शिवसेनाचे जो संपर्क प्रमुख आम्हाला दिलं होता उद्धव साहेबने, तो दारू पिणारा बेवड्या आणि दारू पिऊन पडून राहायचं आणि आम्हाला सांगतो काय काम नाही, हे 0 आहे. मग आज 1000 लोक कसे आले? हे 1-3 लाखमध्ये एवढे लोक आणले. म्हणून आम्ही विचार केला की जो आम्ही माननीय पक्षप्रमुखला सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला हा संपर्क प्रमुख बदलून द्या, पण त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही. आणि मग आम्ही काँग्रेसचं काम आम्ही करणार नाही. म्हणून आमचं सगळं माझ्याबरोबर जेव्हा एक जिल्हा प्रमुख आहे गणेश दादा, ते सुद्धा त्यांच्या घरात सुतक झाली म्हणून ते सुद्धा प्रवेश करणार आहे. जोड जोड नंदुरबार जिल्ह्यामधले जेवढी आमची शिवसेना आहे ते सर्व आज शिंदे साहेबांकडे येऊन प्रवेश केले. काँग्रेसचं काम तुम्ही करणार नाही आणि जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्यामुळे तुम्ही शिवसेना सोडली? जिल्हा प्रमुख नाही हो, संपर्क प्रमुख. संपर्क प्रमुख हा एक पाटील म्हणून आहे, दारू पिऊन पडून राहतो. त्याने सगळं सत्यानाश केला नक्कीच. पण आता जी तिकीट आहे ती गावी त्यांच्या कुटुंबियाला मिळेल अशी सुद्धा चर्चा आहे. भाजपचं काम करणार का भविष्यामध्ये? आता जो आदेश आम्हाला मुख्यमंत्री साहेब करतील तो आदेश आम्ही मान्य करू. नक्कीच. पण यापूर्वी तुम्ही जी आहे टीका पण केली होती, बरीचशी टीका मोदी सरकारवर केली होती, सगळ्यांवर केली होती. आणि आता तुम्ही प्रवेश केले त्यामुळे विरोधकांनी तुमच्यावर सुद्धा टीका करायला सुरुवात केली. तुमचे काही जुने व्हिडिओ आहेत संदर्भ आहेत, ते सुद्धा आता व्हायरल होत आहेत. व्हायरल होऊ द्या ना, व्हायरल होऊ द्या. व्हायरल व्हायरल झाल्याने काही होतो असं नाही. टीका केली म्हणजे कशासाठी करतो माणूस ते मी बोललो आहे, त्याच्यात मी असं नाही सांगणार. पण आम्ही आता आमच्या भागाच्या कामासाठी, कारण एक सांगू तुम्हाला, आमचा जिल्हा हा अतिदुर्गम जिल्हा आहे, त्याच्यात रोज आदिवासींचे मुले 2 मरत आहे, त्याच्यावरसुद्धा मी बोललो आहे. आणि म्हणून काय चांगलं करून घ्यायचे असेल तर म्हणून जे या पक्षाचे नेता आहे सगळे, मला जे निवड केली ते सगळ्यांनी मदत केली, मी कोणाला विरोध करणार नाही. आणि म्हणून मी आज शिंदे साहेबांकडे प्रवेश केला आहे. दुसरं मी कोणावर टीका करणार? उबाटा गट विरुद्ध शिवसेना अशी परिस्थिती नंदुरबारमध्ये होती, आता त्या सगळ्यांसोबत शिवसेनेमध्ये दिलजमाई केली जाईल. तुमचा देखील प्रयत्न असेल या सगळ्यांशी मिळून घेऊन काम करण्याचा, पक्ष बांधणी करण्याचा? पक्षाचं जे नेता आहे शिंदे साहेब आणि त्यांची सर्व टीम जे आदेश करतील त्या पद्धतीने आम्ही एकजुटाने काम करू. नक्कीच. ताकद वाढेल नंदुरबारमध्ये? ताकद एक सांगू, आता माझ्यावर सगळं होतं. मी जिथे राहणार तोच खासदार निवडणार असं होतं. आता मी जिथे आहे ज्याच्याबरोबर मी काम करणार तोच खासदार निवडून घेतील, दुसरा कोणी येऊ शकत नाही. मी आल्यानंतर समोरचे जे काँग्रेसचे आहे ना त्यांच्या उमेदवार आज सापडून नाही राहिला. मी मागणी केली होती मला द्या, पण ते त्यांची जागा आहे म्हणून आमचा काही विचार केला नाही. मी राहिलो असतं तर तेव्हा मी बोललो असतो, पण आज मी माननीय शिंदे साहेबांकडे मी प्रवेश केला आहे म्हणून मी काय जास्ती याच्यावर बोलणार नाही. इच्छा आहे मनातली लोकसभा लढवायची? नाही, आता डिक्लेअर झाला, मी प्रवेश करून घेतलं ना, आता काय नडू शकतो असं. सुप्त इच्छा पण असतात ना? नाही, इच्छा तर होती ना. मी मागणी केली होती उद्धव साहेबांकडे, पण त्यांनी पोस्ट सांगितले काँग्रेसची जागा आहे. आणि आम्ही जेव्हापासून मी राजकीय जीवनात आलो असेल तेव्हापासून काँग्रेस बरोबरच आमचा संघर्ष आहे. आणि 2.5 वर्ष ते पालकमंत्रीसुद्धा राहिले,
के सी पाडवी त्याने मला थोडीफारचं पास्तावसुद्धा माझ्या केलं 2 वर्षासाठी. म्हणून त्या माणसाला आम्ही मतदान करणार नाही किंवा त्यांच्याबरोबर आम्ही काम करणार नाही म्हणून हा निर्णय घेतला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.